नमस्कार मित्रांनो देवेंद्र गंगाधर फडणवीस हे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते असून ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा साली वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होत देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तरचा असून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सरस्वती विद्यालय तसेच धरमपेठ इथून कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण केले त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी कायदा अर्थ तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथील डी एस बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील बी डिप्लोमाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या बावीसव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले देवेंद्र फडणवीस यांनी आजवर आपल्या राजकीय कारकिर्दीत वार्ड अध्यक्ष विधानसभा सदस्य महापौर मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे अनेक महत्वाची पदे भूषवलेली आहेत मित्रांनो हे झालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चला जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाबद्दल आपण देवेंद्र फडणवीस यांच्या लेखीला पाहिलं का चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्री टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता फडणवीस असून देवेंद्र फडणवीस यांना दिविजा फडणवीस नावाची एकुलती एक मुलगी आहे दिविजा ही शालेय शिक्षक घेत असून लहान वयातच तिला समाजसेवेची देखील आवड आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या हळवे असून ते फॅमिली मॅन म्हणून ओळखले जातात दिविजा फडणवीस ही आपल्या आई अमृता फडणवीस यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात हजर असते दिविजा ही पर्यावरण तापमान वाढ स्वच्छता या विषयावर काम करते लहान असूनही तिला सामाजिक प्रश्नाची जाण आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध नेते देवेंद्र फडणवीस यांची व त्यांच्या कुटुंबाची मुलीची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंदेरी टी व्ही या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया जय महाराष्ट्र